नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी ताबी ब्लॉग मध्ये। आज पहा, आपण 1 किलो मटन आणलेलं आहे। तेही मस्त चूलवर करायचं गरमागरम। हे पहा, मटन धुवून काढलं मी। मस्त मटन करी करू, पहिले पिवळा रसा करू। हे पहा, मी 3 कांदे घेतले, लसूण घेतलेला आहे हा एवढा। आता आपण चिरून घेऊ कांदा। आपले कांदे चिरून झाले, आता लसूण आपण काय करायचा, ठेचून घ्यायचा। त्याच्यात आपण काय टाकायचं, फक्त जिरं टाकायचं आणि मध ठेवायचं। यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे। हे पहा, जिरं घालायचं, थोडं जास्तच घालायचं, मस्त चव लागते। तोपर्यंत मी काय करते, तेल टाकून देते, तेल पड्या म्हणजे तापून जाईल। बस जाडसर ठेचायचा लसूण। आता आता आपले कांदे चिरून झाले 3। आता तेलमध्ये टाकून द्यायचे, परतून मस्त परतून द्यायचे। मस्त चूलवर करायची असतं। आपला कधी तब्येत चालू होता चूलवर करायचा असं। एका भाजीला मी 1 कांदा घेतलेला आहे 1 किलो मटनमध्ये आज, आणि एवढं खोबरं घेतलेलं आहे। आज चूलमध्ये आपण कांदा भाजायला टाकून देऊ, तोपर्यंत भाजला जाईल तो। हे पहा, आता आपण लसूणची पेस्ट केली। हे पहा, लसूणची जाडसर पेस्ट केलेली आहे। त्याच्यात जिरं पण घातलेलं आणि एक वेळेस तुम्ही पण घरी करून पहा। मी फक्त थोडासाच बदल केला, जास्त काही नाही। पण तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा। मस्त चुलीवरची भाजी आहे गरमागरम, मस्त रसा। आणि आता वातावरण जे असं आहे ना, थंड आहे तिला मस्त तेलात परतून घ्यायची भाजी। भाजी टाकायची, मस्त कोरडी खाते पण टाकायची। अशी परतून घ्यायची चांगली वर खाली, वास एकदम भारी येते, वास्तलाही भारी येते। आणि आता काय करायचं, वर कढई ठेवायची, पाणी टाकायचं तोपर्यंत, याला अंगाला पाणी सुटेपर्यंत ते पाणी टाकायचं नाही। हे बघा, एवढं खोबरं घेतलेलं आहे मी। आता याला मी चूलमध्ये भाजून घेते। हे असं भाजायचं, हे बघा मी असं भाजलं खोबरं। आता याचं गार झाल्यावर मस्त तुकडे करून घ्यायचे आणि मग दळून घ्यायचं। हे पहा, आपलं पाणी सुटलं का पाहू। हे पहा, मस्त पाणी सुटलं। आता काय करायचं, हे गरम पाणी याच्यातच टाकून द्यायचं। थोडंसं टाकलं बरं का, मी तो वरती येईल पाणी, बाकीचं उरू दिलं। आणि आता काय करायचं, आपण मीठ घालून द्यायचं लगेच। हे पहा, अजून टाकावं लागेल। आणि आपलं कुकरचं झाकण लावून द्यायचं, 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। हे पहा, मी अद्रक घेतलेलं आहे एवढा तुकडा, परत लसूण आहे एवढ्या पाकळ्या घेतलेल्या आहे, म्हणजे 1.5 एवढा असा आपला हाफी कांदी आहे आणि एवढा अर्धा आहे हां। आणि परत खोबरं आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे। आता मी चवीनुसार तिखट घालते। हे पहा, मला तिखट जास्त आवडतं म्हणून मी तिखट जास्त घेते। 3 चमच्या तिखट आहे, आणि परत लाल काश्मीरी तिखट आहे। ते तिखट नाही राहती आहे, नॉर्मल आहे असं, हे असतं तरी येण्यासाठी। आणि मसाला आहे माझा घरगुती काळा मसाला, हे बघा तो 1.5 चमचा टाकते मी। परत आपला एव्हरेस्टचा मसाला आहे माझा मटन मसाला, हा पहा 1/2 चमचा घेते बस। हे
हे पहा आता मी शिट्टी काढून घेतलेली आहे। आता आपण शिजली पाणी ते बघू। आता काय करायचं, थोडासा गार पाण्यात हात घालायचा। हे पहा मस्त शिजली बरं का, तुटून जाते। आता थांब हे पहा हे गार पाणी आहे, हे इथं ठेवते म्हणजे त्याची वाफ याला बसेल आणि गरम होईल। आणि हे गरम पाणी याच्यात टाकायचं। आता तोपर्यंत मी मसाला करून आणते। हे पहा आता आपला पिवळा रस झालेला आहे। मी आता आता मसाल्यात कशी करायची ते दाखवते तुम्हाला। आता मी काय करते, ही भाजी याच्यात कढईत ओतते म्हणजे कुकरच ठेवते। याचा मस्त काढा होईल आपली। तेल घालते आता कुकरमध्ये। चार पळ्या टाकलं बरं का तेल। हे पहा तेल तापलं आपलं। आता आपण मसाला घालायचा। तेजपत्ता पण घालून देते बरं का। असं मस्त परतून घ्यायचा। थोडा वेळ अजून परतू द्यायचा चांगला, तेल सुटेल त्याला अजून। आता असं सुक सुक टाकून द्यायचं पूर्ण मटण। आता आपलं मटण मस्त मसाल्यामध्ये असं मस्त वरती खाली करून गेलं मी। आणि आता हे पिवळा रस याच्यात घालून द्यायचा। आपली भाजी मस्त झणझणीत झालेली। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा। थोडंसं पाणी लागेल, मी गरम पाणी एका साईडला ठेवलेलं आहे गॅसवर। मी ते आणते आणि थोडंसं याच्यात टाकते। हे गरम पाणी आहे, टाकते मी थोडं भाजीमध्ये घालते। तुम्हाला जेवढी लागली तेवढीच घ्या, जास्त नका। आणि समजा गट्टी झाली म्हणून मी थोडीशी पातळ केली, जास्त नाही केलेली आहे। आणि आता कोथिंबीर आणि मीठ घालून देते। चवीनुसार मीठ घालायचं। आपली कोथिंबीर चिरून घ्यायची मस्त आणि त्याच्यात टाकून द्यायची। दोन आणलेली बरं का मी। हे बघा मस्त उकडी आलेली आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चुलीवरची भाजीचा तर नक्की सबस्क्राईब करा। आता आपण ताटं करू पहिले। आता घरात घेऊन जाते मी। लाईट व्हायला म्हणते बस।